आपण जोडलेला आहे ब घ घ सुद्धा आता कसा तयार झाला बघा या दोघांचा वापर करून शब्द तयार झाला ब जय शब्द कसा तयार झाला बघा हा झाला ज तयार खाली य शब्द बघा कसा तयार झाला इथे सुद्धा अ चा उच्चार झाला या दोघांचा वापर करून शब्द तयार झाला जय हे प्रत्येक शब्द तसेच तयार झालेले आहे यानुसारच तयार झालेले आहेत जसा हा शब्द तयार करून दाखवलेला होता मी जसा हा तयार झाला जसा हा तयार झाला जसा हा तयार झाला तसे बस हा शब्द तयार झाला चल शब्द तयार झाला ब शब्द तयार झाला धर हा सुद्धा शब्द तयार झाला आता बघा मित्रांनो आता ब या शब्दाचा अर्थ काय होतो ब इंग्लिश मध्ये त्याला तुम्ही लुक म्हणता म्हणजेच काय बघणे हा बस मला एसटी माहिती आहे चल बरोबर चला सोबतीला चला म्हणजे चालणे धर म्हणजे धरणे किंवा पकडणे लक्षात आलं ओके पुन्हा एकदा मी तुम्हाला धडा समजून सांगतोय अ का दोन अक्षरी शब्द या ठिकाणी आपण अभ्यासत आहोत बग 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 जय बस बग बग मुलं खेळताय आणि मग काही मुलं आपल्या मित्राला जय नावाच्या मित्राला सांगताय की जय बग तिकडे बग त्या ठिकाणी बस झालेली आहे तू खेळू नको चल आता चल 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 जय चल बस धर जय पटकन चल आपण त्या बस कडे जाऊया ती बस लवकर धरूया पकडूया त्यामध्ये बसून आपण प्रवास करूया धडा समजला आता मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो काही होमवर्क या धड्यावरती देणार आहे